मोताळा तालुक्यातील बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कोथळी शाखेमधील एक कोटी सदतीस लक्ष रुपयांच्या अपहार प्रकरणी आधी अटकेत असलेल्या आठ आरोपींना आज सतरा फेब्रुवारी रोजी मोताळा येथील माननीय न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्यांची रवानगी बुलढाणा येथे करण्यात आलेली आहे तर या प्रकरणी आज सतरा फेब्रुवारी रोजी पुन्हा सात आरोपी या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी सामील केले असून यामध्ये मोठे व्यापारी व सामाजिक तथा राजकीय व्यक्तींचा यामध्ये समावेश असून एक डॉक्टर व एक माजी जिल्हा परिषद सदस्यांचा सुद्धा आरोपीमध्ये समावेश आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कोथळी शाखेमधील अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेले सुनील गांधी सतीश राठी मधुकर सावळे त्यानंतर तेरा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेले नारायण रबडे तरोडा विलास थिगळे केसर सिंग पचोरे तरोडा शेख मुसा शेख मेहमूद कोथळी व राजेश लाठे कोतळी या सर्व आरोपींना सतरा फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयान कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणामध्ये तपास अधिकारी बळीराम गीते व पी एस आय विकास पाटील यांनी या अपहाराची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सात आरोपींना पुन्हा आरोपी म्हणून सहभागी केलेले आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम लखोटिया डॉक्टर पुरुषोत्तम टावरी जगदीश चांडक गोविंद चांडक सुनील भामद्रे अनिस खान नजीर खान सर्व राहणार कोतळी व विजय रामभाऊ तिडके मलकापूर यांना सुद्धा या गुन्ह्यात आरोपी असून सुद्धा हे अटक नाहीत आता या प्रकरणामध्ये आणखी सुद्धा आरोपी अटक होऊ शकतात अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे